श्रोतेहो नमस्कार। सहा रसांचा विचार आपण पाहतोय, त्यापैकी तिक्त, तिक्त म्हणजे कडू रस, याचा विचार आज बघूयात। कडू रस याचं असं म्हटलं आहे की तिक्तो रस हा स्वयं रोची रोषण हा अपि अरोचघ्न हा। याचा अर्थ असा आहे की कडू म्हटलं की आपला चेहरा खरा खरा पाहण्यासारखा होतो, आंबट चेहरा होतो आणि नकोसा वाटतो, अनप्लेझंट सेन्सेशन चेहऱ्यावर सहजपणे दिसतं आपल्याला। तर हा न आवडणारा रस आहे, पण याचं वैशिष्ट्य असं आहे की अरुची म्हणजे ज्या वेळेला चव लागत नाही असा एक आजार किंवा असा एक त्रास आपल्या माणसामध्ये निर्माण होतो, त्यावेळेला कडू चवीची औषधं ही मुद्दाम दिली जातात आणि हा अरुची नाशक आहे। स्वतःला चव नसली तरी अरुची नावाच्या आजाराचा हा नाश करणारा, हे त्याचं एक वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल। आणि म्हणूनच मला असं वाटतं की पाडव्याला आपल्याकडे कडुलिंबाच्या पानांची चटणी करून थोडी का होईना, लहान मुलं कुरकुर करतात तरीसुद्धा आई बळजबरीने देते, पोट साफ होतं, हे होतं, ते होतं, त्याच्यामध्ये गुळ घालून वगैरे ती चटणी केली जाते, पण ही अतिशय औषधी आहे। आणि दुसरी गोष्ट, लिंब किंवा लिंब तर आहेच, कृमीनाशक हा सुद्धा या कडुरसाचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे। कंडूनाशक, खाज कमी होते, लिंबोळी अर्क आज आपल्याला माहिती, लिंबोळी अर्क वगैरे तयार केला जातो, खतं तयार केली जातात, लिंबिर्डिन वगैरे, तर ही कृमीनाशकं हे तर आता सिद्धच आहे, पण हजारो वर्षापासून आयुर्वेद शास्त्राने सांगितलं आहे की हा कडू रस औषधी आहे, त्याचा उपयोग जरूर करा। आता कारल्याचा डायबिटीस असलेले लोक खूप जास्त अगदी वाटीवाटी रस काढून पितात, असा अतिरेकही करणं हे योग्य नाही। त्वचा विकारामध्ये सुद्धा कडू रसाचा खूप चांगले फायदे मिळतात, त्वचा विकार नष्ट करण्यासाठी। स्तन्य शोधन हे एक त्याचं गुणधर्म आहे की आईचं दूध जर बाळाला पचत नसेल तर थोडंसं कडुलिंबाची चटणी किंवा ती बाळगुटी कडूरस औषधं असणारी बाळगुटीसुद्धा बाळाला देतात आणि कडुलिंबाचं रसाचे काही थेंब आईला दिले जातात आणि मग ते दूध हलकं होतं, असाही एक आयुर्वेदशास्त्राचा संकेत आहे। कडूरस ज्वरघ्न म्हणजे ताप उतरवणारा आहे, पचन वाढवणारा आहे आणि अर्थातच जास्त वापर केला तर त्याच्यामुळे थकवा येतो, तोंडाला कोरड पडते, अशक्तपणा येतो, बलक्षय झाल्यासारखं वाटतं आपल्याला, माहिती आपण जर एवढं कारलं खाल्लं तरी आपल्याला नको नकोसं होऊन जाईल, बलहानी असं म्हटलं आहे। आणि हर्षक्षय मुख्य म्हणजे आनंद, आपल्याला नको नको होईल आणि आपण उद्विग्न होऊन जाऊ, हर्षक्षय म्हणजे आनंद मिळत नाही आपल्याला आणि चिडचिड व्हायला लागते। तर असे हे कडूरसाचे फायदे आणि तोटे आहेत आणि याच्या फायद्यांचा जे आत्ता गुणधर्म सांगितले याचा उपयोग औषधीकरणामध्ये आयुर्वेदशास्त्राने बऱ्याचशा औषधांमध्ये या कडूरसाचा उपयोग केलेला आहे। महातिक्तक म्हणजे महा म्हणजे खूप प्रचंड, क्या असा गणवर्णन केलेला आहे, ग्रुप ऑफ हर्बल मेडिसिन्स महातिक्तक, आणि या सगळ्यांचा उपयोग अनेक औषधांमध्ये आयुर्वेदाने अतिशय इंटेलिजंटली केला आहे आणि त्याचे आपल्याला वेगवेगळ्या आजारामध्ये फायदे हे बघायलासुद्धा मिळतात। म्हणून या आहारामध्ये आजारी पडल्यानंतर वैद्य लोक करतील याचा उपयोग, परंतु दैनंदिन आहारामध्ये थोडासा कडूरसाचा वापर करावा, आपण आवर्जून करावा, कारल्याची भाजी आवर्जून खा, मग नंतर वाटीभर कडूरस प्यायची वेळ यायला नको असेल तर आपण कारल्याची भाजी आपल्या जेवणामध्ये नैमित्तिक किंवा कधीतरी लिंबाची 2-4 पानं ही चावून खावीत, गुळवेलीची 2-3 पानं, ही तर गुळवेल तर रसायनच आहे, तर ही जर खाल्ली तर हा कडूरस सहजपणे आपल्या पोटात जाईल आणि आपल्याला पुढे होणाऱ्या आजारांपासून बरीचशी मुक्तता आपल्याला मिळून जाते।